मला तुझं कळू दे एकदा. काय काय? म्हणजे जेव्हा जेव्हा आपण जिंकतो तेव्हा तू देशी, हा जेव्हा आपण हरतो तरी बी तू नाचतोस तर तेव्हा तू परदेशी. मला सांग, तू देशी का परदेशी? मी स्वदेशी. क्या बात आहे, स्वदेशी आहेस का? स्वदेशी. मग हे तुझ्या नाचण्याचं मला काय कौतुक कळलेलं नाही, असं काय करतोस? काय असं करतोय हवालदार साहेब, जिंकणं हारणं महत्वाचं नाहीये. मग अहो कसं आहे, खेळ सुरू झाला ना, खेळाचा आनंद आपल्याला मिळाला ना, ते महत्वाचं आहे. बस जिंकू दे कुणी पण, हारू दे कुणी पण ना. बरं स्वदेशी काय, हा माझ्या कानाशी तुम्हाला सांगशील का काय की ही तर काय जिंकणं हारणं झालं, फिक्सिंग होतं ना मॅच, फिक्सिंग होतं. शट अप, यो गेट आउट. ए मला सिनियर माणसाला तू शट अप आणि गेट आउट म्हणतोस? ज्युनियर माणसांची काय टाप का तो तुम्हाला शटअप म्हणाल? तसं नाही, तुम्ही मला काय विचारलं? मॅच फिक्सिंग आहे का? हा असाच प्रश्न एका पत्रकारानं खेळाडूंना विचारला, त्याच्यावर खेळाडूने त्यांना दिलेलं हे उत्तर आहे. काय शटअप आणि यू गेट आउट. अच्छा 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 अच्छा, तर असं होतोय. पर शिपाय, मला एका गोष्टीचा अभिमान वाटतो. काही किती वर्ष तू माझ्या हाताने काम केलंस, पर तुझ्या वागण्यातली सुधारणा आहे ना, मला फार महत्वाची वाटली. ह्याच नाचण्यानं तू माझ्याच नाही तर आपल्या समद्या बघणाऱ्यांच्या तू डोळ्यात अंजन घातलेस की बा म्हणू, इतकी वर्ष तुम्ही शेजारी आम्ही पाजारी असा आपण दुसवास बाळगत केवढं गमावलंय. पर ह्या खेळण्याच्या निमित्तानं ह्या गेल्या एक दीड महिन्यात आपण जे काय कमावले ना ते फार महत्वाचं आहे की नाही? क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणून मी काय करतोय असं नाचतोय? ए पण मी काय म्हणतो, हे नाचण्यापेक्षा ना आपण नेमकं काय विचार करायला पाहिजे हे तुला बघायचंय का? काय काय ते बघ. आप पाकिस्तानी है, इंडिया इंडियन? नहीं, मी अलाहाबाद वरून आलोय. ओ इंडियन आहात का? हो. अच्छा, काय प्रॉब्लेम आहे का? हा म्हणजे काय, मी ज्या हॉटेल मध्ये राहते ना तिकडनं मला न्यायला येणार होते, पण आता मॅच एक तास आधीच संपली आहे त्यामुळे मला कळत नाही कसं जावं. अहो मॅच लवकर संपणारच, पाकिस्तानी फिल्डर सह प्रतिम खेळलेले आहेत आज. जाऊ दे, हरलो तरी चालेल, पण चांगलं क्रिकेट तर बघायला मिळालं. हो आणि शिवाय मॅच रावळपिंडीमध्ये. आता रावळपिंडीत मॅच म्हटल्यावर रावळपिंडी एक्सप्रेस सुसाट सुटणारच. तुमचा प्रॉब्लेम आहे ना, तर तुम्ही इकडच्या एखाद्या नागरिकाला विचारा, ते नक्कीच सॉल्व्ह करतील. पण म्हणजे आता कळत नाही मला. माफ कीजिए, मैं दखलंदाजी कर रहा हूं आपके बीच में, लेकिन क्या मैं आपकी कुछ मदद कर सकता हूं मोहतरमा? नाही काय झालं, मी ऍक्च्युली ज्या हॉटेलमध्ये राहते ना ती माणसं मला न्यायला येणार होती, पण आता तासभर मॅच आधीच संपली आहे त्यामुळे मला कळत नाहीये की तुम्ही आमच्या मागे बसला होतात ना? सचिन फोर मारली, सचिनने त्यावेळेला तुम्ही चिअर अप करत होतात. भाईजान तो बहुत बड़े फैन है सचिन तेंदुलकर के. हां जी, वो सचिन बहुत ही धुआंधार बल्लेबाज है. नहीं नहीं, उसके जैसा बल्लेबाज तो एशिया में नहीं पूरे वर्ल्ड में ही नहीं है. आणि बॉलर असावा तर फक्त शोएब अख्तर सारखाच. येस येस, हे अगदी बरोबर आहे. हो 150 स्पीड मेंटेन ठेवायचं म्हणजे, आणि आजचा स्पेल तर प्रतिम शक्य बॉलिंग केली. नाही वो तो सब ठीक आहे, लेकिन आपकी दीवार राहुल द्रविड, ओ बाप रे, वो बहुत ही डेंजर बल्लेबाज. लेकिन आपकी तौफ भी कुछ कम नहीं है शाहिद अफरीदी. अरे वो तो अल्लाह ताला की देन है. मतलब आप लोग अब हिंदुस्तान से पधारे हैं यहाँ पे? हाँ, मैच देखने के लिए आए. एक्चुअली मला व्हिसाच मिळत नव्हता, म्हणलं आता मॅच बघायला मिळते का नाही. नाही फ्रँकली टू टेल, मला म्हणजे व्हिसा पटकन मिळाला, काही प्रॉब्लेम झाला नाही, पण मीच घाबरलो होतो पाकिस्तानात यायला, सिक्युरिटीच्या दृष्टीने म्हणतोय मी. नाही नाही, हमारा मुल्क तो वैसा पाक मुल्क है, यहाँ डरने की क्या बात है? तसं नाही म्हणजे पाहुणचाराच्या दृष्टीने, पण आप तो यारों के यार निकले यार. शुक्रिया शुक्रिया. नाही अहो खरंच, पण इथे एकटीला फिरायला अजिबात मला घाबरायला होत नाही. अहो रिक्षावाले टॅक्सीवाले व्यवस्थित मदत करतात. आणि आमच्या हॉटेलमधला जो वेटर आहे ना तो मला म्हणला आमच्या घरी येऊन चहा प्या. काय चहा म्हणतात त्याला? कहवा. हो फार सुंदर असता. आप कहां से हो? मुंबई, बॉम्बे. अच्छा बम्बई से हो? हो. वैसे हमारे अब्बू के चचेरे भाई वहीं पे रहते हैं भेंडी बाजार में. ओके. आणि तुम्ही कुठनं आहात? यही से, रावलपिंडी. तुम्ही रावलपिंडीलाच राहता? किती मस्त. ऍक्च्युली काय ना, आमच्या
माझ्या म्हणजे आईचे मामा आहेत, त्यांचं घर आहे. म्हणजे आम्ही फोटो मध्ये पाहिले, अर्थात खूप सुंदर मोठं घर आहे. पार्टीशन नंतर सगळे इंडियात शिफ्ट झाले. हाँ, ये पार्टीशन जो हुआ ये बहुत ही बुरी चीज हो गई. पार्टीशन से हमारे दिलों को तोड़ दिया. लेकिन क्रिकेट ने उसे फिर मिला दिया. ये बहुत सही बात बताई आपने. वैसे क्रिकेट में बाउंड्री होती है, लेकिन हमारे दिलों के बीच में कोई बाउंड्री नहीं होनी चाहिए. सही बात कही आपने भाईजान. आप आज हमारे घर आप खाने के लिए आइए. हाँ जी. नहीं, देखिए हम जरूर आएंगे, लेकिन आपको भी कभी ना कभी तो हमारे पास जरूर आना पड़ेगा. जरूर, लेकिन आज मेहमान नवाजी का मौका हमें दीजिए. नहीं, लेकिन एक ही शर्त होगी, शीर कुर्मा बनेगा तो ही आऊंगा. मुझे भी बहुत ही पसंद है शीर कुर्मा. हमारे यहाँ भी जब बुलाते हैं तो ये पहले मैं बोलता हूँ मुझे शीर कुर्मा चाहिए. बघितलं का? नाही नाही, म्हणजे जिंकणं हरणं महत्वाचं नव्हतं, मनोमिलन झालं ना त्या दोघांचं, परस्पर सामंजस्य वाढीला लागलं ना, संशयाचे ढग दूर व्हायला लागलेला हळूहळू. म्हणजे आता तुम्ही मला सांगा, याच्यात कोण जिंकलं? दोघं मी. अरे आपल्या देशातले क्रीडाप्रेमी आणि त्यांच्या देशातले क्रीडाप्रेमी हे एकमेकांच्या बाजूला बसून सामन्याचा आनंद जे घेत होते ना, दोघं बी जिंकले. पण ह्या सामन्यामध्ये अजून एक स्पर्धा होती. काय म्हणलास तू? या सामन्यामध्ये अजून एक स्पर्धा होती. ती तुम्ही ऑब्झर्व. शट अप, गेट आउट. ज्युनियर माणसाला दमदाटी करताय तुम्ही. मग अरे मला सांग, सामना म्हणजे स्पर्धा असते. सामने स्पर्धा कोणाच्या घरच्या लोकांनी घेतो ते मला सांग. तुम्हाला कळलेलं नाही मी काय बोलतोय ते. कसं आहे, या सामन्यामध्ये अजून एक स्पर्धा होती, म्हणजे याचं थेट प्रक्षेपण कोणी करायचं. हा, म्हणजे 10 खेळवाल्यांनी करायचं का लांबूनच प्रदर्शन वाल्यांनी करायचं. बरोबर, अशी ती कॉम्पिटिशन होती. अच्छा अच्छा अच्छा. तर त्याच्यामध्ये कोण जिंकलं? त्याच्यामध्ये आता कोण जिंकलं म्हणायचं तर दोघे बी जिंकले नाही का? करेक्ट आहे. बरोबर आहे का? पण त्या दोघांमुळे झालं काय, ते दोघे जिंकले, पण त्या दोघांमुळे मॅच मात्र सगळ्या आपल्या देशाला बघायला मिळाली ना. अख्खी सिरीज बघायला मिळाली का नाही? तर तुझ्या म्हणण्याप्रमाणे या समध्या सामन्यांच्या साखळीपायी इतरत्र सर्वत्र मित्र 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 आनंदाचा पेशा वर गेलेला असताना पण काही 2-4 मुसकीस माणसं दुखावली गेलेली आहेत. दुखावलेली म्हणजे दुरावलेली आहेत. कोण असं झालेलं आहे? कोणाचं असं झालेलं आहे? मी तुला दावतो ये इकडं. कोण कोण? अरे कोण, मी जिथं बघन तिथं बघना. मी काही ह्याक नाही का? इकडं कुठं ते बघ. चक्का चक्का मार दिया यार. ये तरीका है? ये तरीका है बॉलिंग डालने का? ये कोई स्पिन बॉलिंग है फिर? अरे इस बॉलर को लाइन नहीं मिल रही है. तो लेंथ कैसे मिलेगी? वही बोल रहा हूँ मैं. ओए अनिल दादा, तेरी बात अलग है यार. क्या बात है? ओए तू थोड़ी स्पिनर है. ओए ओए तू तो फास्टर बॉलर है. क्या बोल रहा है तू? 1992 में तूने एक बॉल स्पिन डाली थी, उस बॉल के ऊपर पूरे साल तू टिका हुआ है यार. क्या बोल रहा है तू? खरं सांगू का अनिल दादा, आजकल तुझा चेहराच वळतो, बॉल नाही वळत. ए बघ, काय काहीतरी उगाच बोलू नको. ती ती मॅच तुला आठवते? कोणती? अरे एका मॅच मध्ये मी 10 विकेट काढल्या होत्या आणि ते सुद्धा पाकिस्तान विरुद्ध. असं कसं म्हणतो बॉल वळत नाही म्हणून? ओए क्या प्रॉब्लेम है पता है तेरे को? जब भी कोई इम्पोर्टेंट मॅच होता है ना, ओए तेरी उंगली इंजर्ड रहती है यार, तू बॉल नहीं डाल सकता यार, ये तेरा प्रॉब्लेम है. ओए ठीक है यार, लेकिन हे बघ भजी, तुला सांगतो तू माझ्या डोक्याची भजी करू नकोस. ऐक मी काय सांगतोय ते. हे बघ, आपण इथे भारतात आहोत आणि आपली टीम तिकडे पाकिस्तानात हरते किंवा जिंकते तो प्रॉब्लेम नाहीच आहे मुळात, पण आपण इथे न खेळता हरलेलो आहोत हे फॅक्ट आहे. अरे उद्या जर आपण असं घरातून निघालो, म्हणजे समजा एखाद्या पार्टीला गेलो मग किंवा कुठल्या नातेवाईकांकडे गेलो, तर काय काय करतील काय लोक? थुंकतील तोंडावर आपल्या. आणि काय म्हणतील? असं म्हणते ह्यालाच घेतलं ना यार टीम मध्ये. असं आहे. आणि तुला सांगू आतल्या गोटातली खबर आहे. क्या यार? सांगतो तुला, दादा बोलले मला. दादा बोलले, तुझं नाव काय सांग मला? हरभजन. हरभजन? दादा मेरे को बोले इसका नाम हरभजन है, इसको अगर टीम में लेंगे ना तो हार कर भजन करना पड़ेगा. हाँ, इसीलिए नहीं लिया तेरे को. नहीं यार, दादा ऐसे नहीं बोल सकते. दादा मेरे सर. सिट डाउन बॉयज, यू आर वॉचिंग द मैच ऑन टेलीविजन. सी हाउ आवर बॉलर्स बोलिंग इन पाकिस्तानी पिचेस. सी एंड यू Both you are fool, unfit fellows, sitting here in India, watching the match only. Oh, ये क्या अंग्रेजी में बोल रहे हैं, मेरे कुछ समझ में नहीं आ रहा यार. बताऊंगा, बता. As a president of BCCI, initially I took the initiative to organize this tournament in Pakistan. इथे मी पहिली मॅच जिंकलो.
लोग बोल रहे थे डॉलर मियां इसमें है तो इसमें जरूर कुछ दाल में काला है मियां, बट इंडियन गवर्नमेंट वॉज इनिशियली नॉट सपोर्टिंग अस बट दे एग्रीड लेटर. इथं मी दुसरी मॅच जिंकलो. सी सी द इम्पॉर्टंट फॅक्टर इज पाकिस्तान क्रिकेट कंट्रोल बोर्ड विल अर्न $2 crore अँड आय विल बी इलेक्टेड ॲज अ प्रेसिडेंट ऑफ बी सी सी आय अगेन इन नेक्स्ट इलेक्शन. इथं मी तिसरी मॅच जिंकलो. द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर इज इंडियन क्रिकेट टीम ऑस्ट्रेलियाहून इथं आल्यानंतर एका महिन्याच्या विश्रांतीनंतर पाकिस्तानला खेळायला गेली. दे अटेंडेड द कॅम्प फॉर 3 days इन कोलकाता. डू यू नो वेर इट इज? द कोलकाता इज कॅपिटल ऑफ वेस्ट बेंगॉल. दॅट इज वाय दे आर प्लेईंग क्रिकेट इन पाकिस्तान. अंडरस्टँड? इथे मी चौथी मॅच जिंकलो. अँड द इम्पॉर्टंट फॅक्टर इज तुम्हाला दोघांना मी या मॅचेसला सिलेक्ट केलं नाही. ह्याचं कारण तुम्ही जर तिथं आत्ता असता तर त्या सगळ्या मॅचेस आपण पटपट जिंकल्या असत्या. मॅचला टुर्नामेंटला त्या मजा राहिली नसती, टसल नसती, फाईट नसती. अँड डेफिनेटली आय विल टेल यू, यू विल बी सिलेक्टेड फॉर टेस्ट क्रिकेट. ओके? अंडरस्टँड? येस सर. अनफिट फेलो सर, बी फिट सर, बी फिट. ओ इतना मारेंगे तो कैसे फिट रहेंगे यार. सी क्रिकेट प्लेयर्स आणि सैनिक यांनी सतत सतर्क राहायला पाहिजे, जागरूक राहायला पाहिजे, तंदुरुस्त राहायला पाहिजे, फिट राहायला पाहिजे. सो बी फिट, बी फिट. देखा, जीता कोई हारा कोई, एक बात तो पक्की है यार, हम दोनों हार गए हैं. अरे स्वदेशी, तुला जे काय दिसते परदेशी ते बहु चांगले आहे. अरे पण या दिशी जी काय घडते ती तुला कळले का? अग बाबा हो, आता काय घडले? काय घडले? समदेच मी घडले. म्हणजे कसं आहे माहितीये का, की ह्या समद्या सामन्यांच्या पायी इथं जेवढे म्हणून नेते आणि अभिनेते ह्या निवडणुकीच्या मोसमामध्ये बरं का गर्दी होणार नाही, पण ते कारण पुढं काढण्यापेक्षा त्यांनी ह्या सामन्यांचं कारण पुढं काढलं. अग बाबा, आणि नुसतंच कारण पुढं नाही केलं तर सामन्यांचा मुद्दा त्यांनी त्यांच्या आपल्या भाषणात आणला. म्हणजे बिघडले की नाही? नक्कीच बिघडले. नाही पण मला काय म्हणायचंय, हे जिंकणं हारणं हा विषय महत्वाचा नाहीये. आता या सगळ्या साखळी सामन्यांमध्ये शेवटचा सामना त्याची एक्साइटमेंट काय वेगळी असेल का? नाही बाबा, बाबा टीव्ही लाव, आई आई लावतो ना टीव्ही. आता हायलाइट लागतील मागच्या मॅचच्या. कसला खेळ आहे माहिती आहे? असं काय करते आपण दुसऱ्यांच्या घरात आहोत, गप्प बस, नीट काय सांगते ते ऐकून घ्या. सचिननी किती फोर मारल्या, कुणीही किती सिक्सर मारल्या तरी वाटेल तसं चेअरअप करायचं नाही. सांगाव तुम्ही त्याला. एक्साइट व्हायचं नाही बाबा. हे बघ, इथे पाकिस्तानात होत आपण, फायनलची भारत पाकिस्तानची आपल्याला तिकीट नाही मिळाली म्हणून हे सगळं त्यांच्या उपकारांवर चाललंय. एक्झॅक्टली. आणि आपली वागणूक त्यांना आवडते नाही आवडते, दुसऱ्या देशात आहोत म्हणून समजवत आहे की कळलं कळलं मला. मॅच बघू दे या ना, बसा बसा. भेट जाईये. सलाम वालेकुम. वालेकुम अस्सलाम, असंच म्हणतात ना? हा बिलकुल सर. कैसे आप भाईजान? बरं चाललंय आमचं, पण आम्ही काय म्हणतो की आम्ही बसलो इथे बराच वेळ, आम्ही निघू का? आई मॅच आई मॅच जरा काम आहे महत्वाचं आम्हाला, आम्ही निघतो. ऐसी मेहमान नवाजी का मौका हमें दोबारा नहीं मिलेगा. नाही आओ, कशाला उगाच तुम्हाला डिस्टर्ब त्रास होईल तुम्हाला उगाच. नुकसान ये हमारे बेगम रुखसाना. नमस्कार. ये अपने हिंदुस्तान से आए हुए मेहमान हैं. चाय लाओ. कहवा म्हणतात ना त्याला. हाँ जरा. हमारा युसुफ अभी आता ही होगा. नाही पण काय, आमच्या मुलाचा त्रास होईल तुम्हाला. खूप आरडाओरडा करतो. मॅच बघायची म्हणजे दंगा केल्याशिवाय मॅच बघण्याचा आनंद घेता येत नाही. मॅच सुरू की? मॅच सुरू की? हो बाबा, मॅच सुरू की. गुड शॉट, गुड शॉट, गुड शॉट. क्या बात, क्या बात. अरे तुम्ही कशाला त्रास केला तुझा? घे रे. वा घ्या. Come on, come on,
अभिनंदन कॉंग्रेचुलेशन नाही आम्ही एवढे इकडे आलो पाकिस्तानात तुमच्या घरी मॅच बघायला आणि इंडिया जिंकली इसमें क्या बात हो गई हिंदुस्तान जीते या पाकिस्तान जीते हम तो बड़े खुश हैं वैसे कब इधर रहे या उधर रहे इसमें क्या फर्क पड़ता है ओ खरं आहे आणि खरं तर आपणच चुका केल्या होत्या फाळणीच्या वेळेला आणि एकमेकांपासून दुरावलो होतो आता आपणच एकत्र येऊ आणि या चुका सुधारू बिलकुल आप यहां का अमिताभ बच्चन लता मंगेशकर वैसे अभी उर्मिला मातोंडकर यहाँ आए हैं हम बहुत खुश हुए यहाँ पे उन्होंने शूटिंग किया यूसुफ गया था देखने अच्छा हाँ आमालाई नुसरत फतेह अली खान गुलाम अली मेहंदी हसन अबिदा परवीन आवडतातच की नाही मला काय वाटतं माहिती का आपल्या तिढा निर्माण करणाऱ्या कुणालाही आपण उभं करता कामा नये कुठल्याही भूलतापांना आपण बळी पडता कामा नये आणि क्रिकेटच्या निमित्ताने जी आपली मैत्री वाढली ती आणखीन आणखीन वाढेल असं बघायला पाहिजे और अभी तो वनडे मैच खत्म हुआ है अभी तो टेस्ट मैच बाकी है दोस्ती और भी बढ़ेगी बघितलं आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या हवालदार साहेब काय याच्यामध्ये कोण जिंकलेले कार शिपाय काय नाही म्हणजे शहरात ज्याच्यात पाणी ठेवत्यात त्याला रांजण म्हणत्यात आणि त्याच रांजणाला गावाकडे माठ म्हणत्यात तसा मी माठ आहे का रे शट अप गेट आउट हे मी स्वतःला सांगतोय नाही जाऊ नका थांबा थांबा इथेच थांबा इथेच थांबा मला असं सांगा याच्यामध्ये कोण जिंकलंय याचं उत्तर आता मीच देणार आहे हा मीच देणार आहे का माणुसकी जिंकलेली आहे ती कशी काय आता बघा ना तुम्ही सगळी मॅच बघितली सगळे सामने बघितले दुआ साखळी साखळी सामने बघितले आता एका तरी मॅच मध्ये ते आईत वेळेला फलक लिहितात ना कागदावर एका तरी फलकावर आरवाची भाषा लिहिलेली होती नाही 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 नव्हती का नाही नाही काय म्हणजे कटुता नव्हती कुठे सगळीकडे सहृदयता होती बरं आपल्या माणसांनी 100 रन काढल्या 50 रन काढल्या त्यांची लोक उभं राहून टाळ्या वाजवत होती का नाही खरे हा बरं त्यांच्या लोकांनी काही शतक काढली हा 50 रन काढल्या तर आपली लोक उभं राहून टाळ्या वाजवत होतीच की स्टँडिंग ओवेशन देत होती का नाही दाद देत होती ती होती म्हणजे माणूस की जिंकली का नाही जिंकली 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 आता तुम्ही मला असं सांगा का या साखळी सामन्यांच्या ऐवजी साखळी युद्ध झालं असतं त्या दोन देशांमध्ये तर माणुसकीचं कलेवर असं दिसलं असतं का नाही सगळ्यांना पसरलेलं हा पण या साखळी सामन्यांमुळे काय झालं काय झालं का माणुसकीचा गहिवर त्यांच्या दाटून आलेला आहे वारगड्या लय चांगलं सांगितलं सा तू मग नाही मला पण असं म्हणायचंय का आता ही मैत्रीची भावना वर्षानुवर्ष अशीच वाढत राहिली पाहिजे मैं तो अल्लाह ताला से यही मांग करता हूं कि तुम्हारी सारी मुरादें पूरी हो जाए